ताजा आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राइब करा आणि बेल बटन प्रेस करा. वांगी तालुका दक्षिण सोलापूर येथे युवा शक्ती प्रतिष्ठान संपर्क कार्यालयाचे उद्घाटन नगरसेवक बाबा मिस्त्री व ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते मोठ्या थाटात करण्यात आले. यावेळी डॉक्टर संतोष भोपळे, प्रमोद कोळी, शकील शेख, इमामुल्ला, सद्दाम शेख, भीमराव खडाखडे, जमीर शेख, अप्पालाल शेख व मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित होते. हे कार्यालय लोकांच्या सेवेसाठी उभे केल्याचे संस्थापक सूरज खडाखडे यांनी सांगितले. मी सूरज खडाखडे, युवा शक्ती प्रतिष्ठान अध्यक्ष. आज वांगी येथे युवा शक्ती प्रतिष्ठान या कार्यालयाचे उद्घाटन नगरसेवक माननीय बाबा मिस्त्री यांच्या हस्ते मोठ्या थाटात झालेलं आहे. यावेळेस वांगीतील मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित होते. तसेच या कार्यालयाचा उद्देश एवढाच की जे काही लोक असतील किंवा ज्यांना शासकीय कार्यालय किंवा कुठेही ज्या काही अडचणी असतील, कोणत्याही कामाबाबत जर त्यांना काही अडचणी असतील, त्यांच्या तक्रारी असतील, तर आम्ही त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न 100% करू. त्यासाठीच हे कार्यालय आपण इथं वांगी येथे ओपन केलेलं आहे. नागरिकांनी आपल्या ज्या काही अडचणी असतील, ज्या काही समस्या असतील, त्या आमच्यापर्यंत घेऊन याव्यात. आम्ही नक्कीच त्या सोडवून त्यांना न्याय देऊ. नमस्कार.